सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। राहुरी शहरामध्ये मोटरसायकल चोरून नेणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकानं काही तासातच ताब्यात घेतलंय। त्याच्याकडनं चोरीला गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। पोलिसांच्या या कारवाईचं मोटरसायकल मालकानं कौतुक केलंय। राहुरी शहरामधील शुभम संजय देवरे या तरुणानं 24 जानेवारी रोजी संध्याकाळी याची मोटरसायकल राहुरी शहरामधील नवी पेठ परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेल राज समोर लावली होती। रात्री 7 ते 9 दरम्यान अज्ञात भामट्यानं मोटरसायकलचे हँडल लॉक तोडून मोटरसायकल चोरून नेली होती। सदर घटना तिथे असणाऱ्या CCTV मध्ये कैद झाली। मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसने एक शिवाजी खरात, सुशांत दिवटे, नदीम शेख, सचिन ताजणे तसेच दिगंबर सोनटक्के आदी पोलीस पथकानं मोटरसायकल चोराचा शोध घेऊन काही तासातच मध्यरात्रीच्या दरम्यान त्याच्या मुसक्या आळून त्याला ताब्यात घेतलाय। सुरुवातीला त्यानं पोलिसांची दिशाभूल केली, मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे। पोलीस पथकानं त्याच्या ताब्यामधनं चोरीला गेलेली मोटरसायकल जप्त केली आहे। तसेच त्यानं त्याचं नाव शुभम गोविंद शिंदे असं सांगितलंय। आरोपी शुभम शिंदे याला राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करत आहेत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।